थांबला असला श्वास तरी सूर राहील सदा सोबतीला, जो सूर ऐकत आपल्या देशाच्या अनेक पिढ्यांना गाणं म्हणजे काय हे कळलं, तो सूर आज आपल्यापासून दूर गेला आहे। लता दीदी यांच्या निधनानंतर केंद्र सरकारनं 2 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केलाय। लता दीदी आणि गोवा राज्य याचा जवळचं नातं आहे। लता दीदी यांचं मूळ गाव गोवा मंगेशी इथं आहे आणि म्हणूनच गोवा सरकारनं 3 दिवसांचा राज्य शोकही जाहीर केलाय। राष्ट्रीय दुखवटा जाहीर झाल्यानंतर ध्वज संहितेनुसार राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर आणण्यात येतं आणि यामुळं विधानभवनाची ही दृश्य आहेत, गोवा विधानभवनाची सेक्रेटरिएटची, इथला हा जो राष्ट्रीय ध्वज आहे तो अर्ध्यावर आणण्यात आला आहे। याशिवाय राजभवन इथला ध्वजही अर्ध्यावर आणण्यात आला आणि पणजी इथं गोवा राज्याचा सर्वात मोठा राष्ट्रध्वज जे आहे त्यालाही अर्ध्यावर आणण्यात आलं आहे। याशिवाय सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, जे नियम आहेत त्यानंतर, त्यासोबतच ज्या जी व्यक्ती ज्यांचं निधन झालं आहे ज्यांच्यासाठी राष्ट्रीय दुखवटा जाहीर झाला आहे त्यांचं पार्थिव तिरंग्यात गुंडाळण्यात येतं, त्यांना बंदुकांची सलामी देण्यात येते। याशिवाय जे इतर प्रोसिजर्स आहेत तेही फॉलो केले जातात आणि ह्या दृश्यांमध्ये आपल्याला कळते की शोकाचं वातावरण या विधानभवनामध्येही आपण पाहतोय, कोणी नाही आहे, ध्वज अर्ध्यावर आणण्यात आला आहे। जसं मी म्हणालो की लता दीदी यांचं गोवा राज्याशी अत्यंत जवळचं नातं होतं। आता याआधी कधी कधी राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे, तर 2013 साली दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष भारतरत्न नेल्सन मंडेला यांच्या निधनानंतर भारतात 5 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला होता। 2018 साली DMK प्रमुख M करुणानिधी यांच्या निधनानंतर 1 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला। त्यानंतर 2018 साली देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला होता आणि 2019 साली गोवा राज्याचे मुख्यमंत्री माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला होता आणि आता लता दीदी यांच्या निधनानंतर राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे। आणि गोवा राज्याचा संबंध आपण जर म्हणालो तर आम्ही मंगेशीमध्ये गेलो, मुख्यमंत्र्यांशी बोललो, तर गोव्यामध्येही मंगेशकर हे नाव, त्यांचं नातं खूप जवळचं होतं आणि यासाठीच राज्य सरकारही 3 दिवसांचा शोक इथं करत आहे। आणि या पद्धतीनं पूर्ण देश या भारतरत्नाला आपल्या पद्धतीनं मनानं भावनानं आदरांजली वाहत आहे, त्यांना सलाम करते। कॅमेरामॅन अनिल सनगरेसह गणेश ठाकूर, ABP माझा, पणजी, गोवा। ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट।